नमस्कार, मी सौ सखी चांद्रायन. मी आज तुमच्याशी माझ्या वेट लॉसच्या जर्नीबद्दल बोलणार आहे. जर तुम्ही इथे फोटोज पाहिले असतील तर तुमच्या लक्षात आलंच असेल की माझा वेट लॉस सक्सेसफुल झाला. 18 नोव्हेंबर 2021 साली माझ्या 43व्या बर्थडेच्या दिवशी मी स्वतःकडे आरशात पाहिलं आणि म्हटलं, वेट लॉस बहुतेक पुढच्याच जन्मी करावा लागणार. वजन काट्यावर उभी राहिले तर वजन होतं 81.4, 81.4. परत आले आणि सरांची ऍड पाहिली एका कॉमन ग्रुपमध्ये. म्हटलं आपण एवढ्या गोष्टी ट्राय केल्या आहेत, हेही ट्राय करावं. तेवढ्यात माझ्या नवऱ्याचेही काही रिपोर्ट आले. त्याला बीपीची गोळी चालू झाली होती आणि त्याचं डायबिटीस म्हणजे HbA1c 7.8 असं रिडिंग आलं होतं. तो बारीक आणि उंच, आपल्याला आयुष्यात कधीच काही होणार नाही अशा गैरसमजात तो होता. आणि अर्थात मी पण काही गोड खायला लागला की म्हणायचे, खा खा, तुला काय, तुझं काही वजन वाढत नाही, वजन फक्त माझं वाढत. मला काही दुसरा डिसीज नव्हता, फक्त वेट लॉस हाच प्रॉब्लेम होता. इनफॅक्ट वेट गेन हा प्रॉब्लेम होता. सरांची ऍड पाहिली आणि आम्ही दोघांनी एनरोल केलं. पहिल्याच दिवशी इतक्या गोष्टी कळल्या. घरात आणलेले गहू हे कुठला तरी शाप असल्यासारखे वाटायला लागले. म्हणजे तो आपणही खाऊ नयेत आणि ते कोणाला देऊही नयेत आणि कोणाला दिल्याचे पापही करू नये असं वाटायला लागलं. ज्या क्षणी लेक्चर संपलं त्या क्षणापासून आम्ही सगळ्यांनी सांगितलेली ग्रीन लिस्ट अप्लाय करायला सुरुवात केली. 33 दिवसात माझं 10 किलो वेट लॉस झालं. अराउंड 14 ते 15 दिवसानंतर मी ओमॅडवर गेले, 1 meal a day. म्हणजे एक्झॅक्टली ओमॅड नाही, एकदा मी जेवायचे आणि एकदा उसाचा रस प्यायचे. त्याच्यानंतरच्या पुढच्या महिन्यामध्ये अजून साधारण 6.5 किलो वजन कमी केलं आणि 2 महिन्यात 16.5 किलो वजन टोटल कमी झालं. आजही मला खरं वाटत नाही. असं वाटतं की आपलं वजन ह्या जन्मी कमी होणारच नव्हतं तर हे स्वप्नच असेल. पण वेट लॉस झाल्यापासून कॉन्फिडन्स खूप वाढला. खरं वेट लॉस हा साईड इफेक्ट म्हणायला हवा. माझ्या डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स गेले, मी घोरायला लागले होते करोनापासून आणि माझं घोरणं 100% बंद झालं. माझ्या नवऱ्याचं डायबिटीस मेडिसिन लागलंच नाही त्याला आणि बीपीचं मेडिसिन बंद झालं. आम्हाला पाहून माझ्या आई वडिलांनी पण ह्या कार्यक्रमामध्ये एनरोल केलं. माझ्या वडिलांचं टोटल 14 किलो वजन कमी झालं. 50 पावलं चालणं ज्यांच्यासाठी चॅलेंज होता ते आता 2 किलोमीटर चालतात आणि अतिशय खुश राहतात. त्यांचं वय आहे 79 इयर्स, 79 वर्ष. पूर्ण जर्नीमध्ये सावजी सर आणि गांधी सर आणि राजेश्री मॅम यांनी कधी साथही सोडली नाही आणि हातही सोडला नाही. अत्यंत पेशन्स असलेली ही माणसं सतत चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला पुढे पुढे ढकलत राहतात आणि आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो. सर म्हणतात, वजनाचं पोतं हे कापसासारखं, दुरून जड दिसतं पण उचलल्यानंतर सहज होतं. माझ्या बाबतीत अगदी तसं झालं, कारण मी सगळं फक्त फॉलो करायचं ठरवलं. ओव्हरऑल या कार्यक्रमाचा कंटेंट पाहून आणि काय काय आपण आयुष्यात चुकीचं करतो, काय करायला पाहिजे हे पाहिल्यानंतर एक निरोगी आयुष्य आपण जगू शकतो यावरचा माझा विश्वास वाढला. आणि खरं तर मी माझ्या वडिलांच्या ह्या वयामध्ये झालेल्या बदलातून अगदी निश्चितपणे सांगू शकते की कुठलाही लाईफस्टाईल डिसीज जो आपल्याला झालाय तो पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. माझ्या वडिलांचे 12 आणि असे 3-3, 4-4 कॉम्बिनेशन असलेले मेडिसिन्स 5 वर आली. त्यांचा गाऊटचा प्रॉब्लेम पूर्ण गेला. त्यांच्या कार्डिओलॉजिस्टना पण अत्यंत आश्चर्य वाटत होतं. आजकाल मी ज्याही डॉक्टरांकडे जाते माझ्याच जास्त माहिती विचारतात. सरांची सर्व लोकांना जोडून द्यायला मला अतिशय आनंद होतो. असं वाटतं आपल्यात जी प्रगती झाली ती सर्वांमध्ये व्हावी. जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तुम्ही नक्की एनरोल करा आणि एक निरोगी आयुष्य जगा. सर, तुम्ही तर आमचं आयुष्यच बदलून टाकलं. तुमचे धन्यवाद कसे मानावे त्याच्यासाठी शब्द अपुरे पडतात. तुमच्या कार्यामध्ये आपला थोडा तरी हातभार लागावा अशी नेहमी इच्छा असते. याच पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करावी असं मला वाटतं. धन्यवाद.